आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे सातत्याने सांगतात की भारताला एक मजबूत देश व्हायचं असेल तर आमची जी नारी शक्ती आहे तिला सक्षम करावं लागेल. आपण जर जगाचा इतिहास बघितला तर जगाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या देशांनी आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेला अशा प्रकारची जी नारी शक्ती आहे हिला मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं ते देश जगामध्ये विकसित झाले. शेवटी आपल्या या संपूर्ण संसाराची जी दोन चाकं आहेत पुरुष आणि स्त्री केवळ एक चाक चालत राहिलं तर पोचायला दुप्पट वेळ लागेल पण दोन्ही चाकं जर चालली तर आपण कमीत कमी वेळामध्ये आणि गतीने प्रगतीकडे जाऊ शकतो हे माननीय मोदीजींनी ओळखलं आणि म्हणून आपल्या देशामध्ये महिलांनाही मानव संसाधन म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सम्मिलित करून घेतलं पाहिजे अशा प्रकारचा विचार मोदीजींनी त्या ठिकाणी मांडला आणि देशामध्ये महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना या माननीय मोदीजींनी सुरू केल्या. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट जी कोणाच्या लक्षात फारशी येत नाही, मोदीजींनी मुद्रासारखी योजना सुरू केली आणि या मुद्रा योजनेमध्ये जवळपास 20-22 कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं आहे आणि ते आपल्या पायावर उभे राहिले आहेत आणि यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 40 लाख लोकांना मुद्राचं लोन मिळालं आणि ते आपल्या पायावर उभे राहिले. पण यात आनंदाची गोष्ट काय आहे, या 40 लाखापैकी 50% महिला आणि मुली आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालं आहे आणि ते आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी हळूहळू आमच्या महिला या नुसतं घर सांभाळणाऱ्या नाहीत तर त्या आपल्या घराकरता, आपल्या समाजाकरता, आपल्या राज्याकरता, आपल्या देशाकरता अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होणाऱ्या, अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अशा प्रकारच्या देखील एका नवीन रोलमध्ये मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही गोष्ट देखील खरी आहे की जेव्हा महिला सक्षम होतात त्यावेळी तो परिवार सक्षम होतो, कारण 2 पैसे जेव्हा महिलांना मिळतात त्यावेळी ते पैसे महिला सांभाळून ठेवतात, आपल्या घरावर, आपल्या मुलांच्या शिक्षणावर त्या खर्च करतात. तेच 2 पैसे पुरुषांच्या हाती आले तर अनेक वेळा ते वेगवेगळ्या सवयींमध्ये कधी उडून जातात हे देखील त्या ठिकाणी समजत नाही. त्यामुळे महिलांच्या हाती पैसे गेले तर परिवाराचाही विकास होतो आणि समाजाचा देखील विकास होतो. आणि म्हणूनच महिलांना सक्षम करणं ही एक अतिशय महत्वाची बाब माननीय पंतप्रधानांनी हातामध्ये घेतली. आपल्याला कल्पना आहे की बचत गटांचं एक मोठा कार्यक्रम माननीय पंतप्रधानांनी हातामध्ये घेतला, 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला, बचत गटांच्या ट्रेनिंगची एक मोठी व्यवस्था त्या ठिकाणी उभी केली. मला आठवतं की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी जेमतेम आपल्याकडे काही 1000 गट हे त्या ठिकाणी काम करत होते, परंतु आपण सातत्याने त्याच्यामध्ये प्रयत्न करून लाखो गट तयार केली, त्या गटांना त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं, त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स करता आपण एक बाजारपेठ त्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण हे महिलांचं त्याही चळवळीतनं झालेलं आपण बघितलं. खरं म्हणजे याच्यात आमच्या लक्षात काय आली, साधारणपणे सरकारी योजनांमध्ये सरकारच्या वतीनं खेळतं भांडवल कोणाला दिलं तर ते परतच येत नाही, परंतु महिला बचत गटांच्या योजनांमध्ये जे जे भांडवल आम्ही दिलं 100% परत आलं. महिला प्रामाणिकपणे त्या पैशाचा उपयोग करतात आणि त्या ठिकाणी कर्ज स्वरूपातलं जे भांडवल असेल ते कुठेही न बुडवता वेळेत परत करतात. ही खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की सचोटीने काम करण्याची ही जी महिलांची सवय आहे. आणि चित्रातही म्हणाले खरंय की शेवटी महिला या मल्टीटास्कर आहे, महिला एका वेळी अनेक काम करू शकतात जे पुरुष करू शकत नाहीत. आणि म्हणून आज
संधी मिळाल्याबरोबर महिलांमधलं जे नेतृत्व आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांच्यातले जे गुण आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम याकरता महत्वाचा आहे की आता सहकार क्षेत्रामध्ये एक मोठी एंट्री ही महिलांची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतो. आज या सभागृहामध्ये एक नवा इतिहास तुम्ही करताय, एक नवीन इतिहास तुम्ही तयार करताय. या चळवळीच्या इतिहासामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आणि मला विश्वास आहे की आता या ठिकाणी ज्या आमच्या 4-5 हजार भगिनी आलेल्या आहेत या तर स्वतः प्रयत्न करतीलच, पण हळूहळू ही चळवळ मोठी होत जाईल आणि हजारो महिला या चळवळीचा भाग होतील. मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे की तुमच्या या चळवळीच्या मागे राज्यातलं आमचं सरकार, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मी पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण क्षमतेनं उभं राहू, जेणेकरून ही चळवळ यशस्वी झाली पाहिजे. आणि नुसत्या संस्था काढून नाही तर त्या संस्था चालवून, त्या संस्था मोठ्या करून, त्या संस्था समृद्ध करून आणि त्या संस्थांच्या माध्यमातून राज्यातल्या सहकारातल्या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये आमच्या महिलांचा प्रवेश झाला पाहिजे, आमच्या महिलांना त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे, जेणेकरून सहकाराच्या एकूणच चळवळीमध्ये आमच्या महिलांचा सहभाग वाढेल. हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो.